न्यूज लाईन अचूक वेधक। सोशल मीडियावरून बंदोबस्तातील पोलिसांच्या गैरसोय स्थितीबद्दल व्हिडिओ पाहून सहानुभूतींच्या भावनेने चहा नाश्ता सरबत पाणी खाद्यपदार्थ पोलिसांना देण्यास अनेक लोक पुढे येताना दिसत आहेत। लोकांच्या अशा संख्येमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता विचारात घेता DYSP सूरज गुरु यांनी सेवाभावी लोकांना नम्र आवाहन केले। पोलीस प्रशासन आहे म्हणून आज असणारी परिस्थिती आहे। पोलीस यंत्रणा नसती तर ही कल्पना ही अंगावर भीतीचे शहारे आणणारी आहे। अपवादात्मक घटना वगळता सामान्य लोकांमध्ये पोलिसांबाबत नेहमीच आदराची व प्रेमाची भावना पाहायला मिळते। कधी कधी पोलिसांकडूनही लक्ष्मण रेषेचे उल्लंघन होते, तरीही आणीबाणीच्या प्रसंगी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी शेकडो हात पुढे येतात। लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करताना पोलिसांना अहोरात्र झटावे लागत आहे। पोलिसांची गैरसोय हाल पाहून लोकांच्या मनात सहानुभूतीची भावना व हातामध्ये मायेचा घास दिसून येत आहे। जागोजागी पोलिसांना चहा सरबत खाऊ देण्यासाठी दानशूर व कनवाळू नागरिक पुढे येत आहेत। मात्र मदतीच्या भावनेने येणारी ही गर्दी देखील टाळणे तितकेच गरजेचे आहे। माझे असं निदर्शनास आले की कराडमध्ये काही NGO असतील, काही स्वतःहून व्यापारी किंवा काही अशी लोकं आहेत की ज्यांना पोलिसांच्या आरोग्याची किंवा इतर स्टाफच्या आरोग्याची काळजी आहे। निश्चितच ही गोष्ट कौतुकास्पद आहे की त्यांना पोलिसांचं बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांचा हाल दिसत आहे। त्यासाठी ते काही जेवण काही नाश्ता कोणत्याही स्वरूपात ते मदत घेऊन येतात। पण माझ्या अशा मित्रांना माझं हे सांगणं आहे की हा एक फार मोठा धोका आहे, तर यासाठी आम्ही आमच्या काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे, त्या लोकांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे। आणि असे काही लोक आहेत की ज्यांना आम्ही सांगतो की तुम्ही नाश्ता द्याल तुम्ही जेवण द्याल, पण हे करत असताना निर्जंतुकी करून ते द्यायला पाहिजे। तर माझी कृपया अशा युवकांना आणि मित्रांना विनंती आहे की आपण परस्पर असं वाटू नये, याचा फार मोठा धोका आहे। पोलीस चेनमध्ये जर हा रोग जर घुसला तर ह्याच्यासारखं वाईट काही नसेल। त्यामुळं तुम्हाला निरुत्साह करण्यासाठी मी हे बोलत नसून ही पोलिसांची काळजी किंवा इतर कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून मी सांगतो आहे की जर आपणाला असं काही द्यायचं असेल तर संबंधित PI शी बोलावं, माझ्याशी बोलावं, आणि याच्यासाठी आपण एक योजना राबवलेली आहे त्या पद्धतीनं आपण ते वाटप करू। मात्र स्वतःहून वाटप करण्यासाठी बाहेर पडू नये। जय हिंद। द न्यूज लाईन अचूक वेधक।